नमस्कार, स्वागत आहे तुमचं पोलीसनामामध्ये. विविध मागण्यांसाठी कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर हे पुणे महानगरपालिका आयुक्तांच्या निवासस्थानाबाहेर उपोषणाला आंदोलनाला बसलेले आहेत. गेली अनेक दिवस ते या संदर्भामध्ये पुणे पालिका आयुक्तांकडे पत्रव्यवहार करत आहेत, मात्र त्यांच्या पत्रांकडे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त दुर्लक्ष करतात असा आरोप रवींद्र धंगेकर यांच्याकडनं केला जातो आहे. खरं तर पुणे महानगरपालिकेमध्ये 2 वर्ष झालं प्रशासन आहे आणि या प्रशासनाच्या माध्यमातून खूप मोठा भ्रष्टाचार पालिकेमध्ये केला जातो आहे असं देखील रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे. भ्रष्टाचाराच्या माध्यमातून गोळा झालेला पैसा जो आहे तो पालिका आयुक्त हे भाजपच्या निवडणुकींसाठी वापरत आहेत असा देखील आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. पाहूयात नेमकं काय म्हणालेत रवींद्र धंगेकर. सातत्यानं मी पत्रव्यवहार करतोय. 2 वर्षापूर्वी आमचं प्रशासन आलंय आणि प्रशासन आलंसुद्धा तरी तुम्हाला 2023 म्हणजे मागच्या 2 महिन्यापूर्वी अटल बिहारी वाजपेयी मेडिकलचे पैसे काढून एका वाड्यात किती वाटलेत 17-17, 18-18 कोटी हे पैसे कोणाचे आहेत, शासनाचे पैसे आहेत. एखाद्या प्रोजेक्टचे पैसे काढून वाड्यात काम करता येत नाही आणि हे कशा पद्धतीने वाटले जातात तर एकाच वाड्यात नाही वाटले, त्यांनी कॅन्टोनमेंटला दिले, त्यांनी प्रभाकामक 25 हजार 24 हजार आणि वॉटर गटरला 5-5, 10-10 लाख करून 137 कोटी रुपयाचं मेडिकलचे पैसे प्रोजेक्टचे पैसे वार्डात वाटलेत. एक तर प्रशासन नेमलं, प्रशासन म्हणल्यानंतर अजूनही नगरसेवकांचं त्याच्यामधले नगरसेवकांचाच आरसा दिसतो आहे आणि हे काम चुकीचं आयुक्त करत आहेत. आम्ही सातत्यानं बोलतो आहे की अशा पद्धतीचं कामकाज करू नका तुम्ही. हे समाजाचे पैसे आहेत, जनतेचे पैसे आहेत आणि हे वॉटर गटरमध्ये पैसे बजेट अबकडं टाकलं आहे त्यांनी, म्हणजे एका नगरसेवकांनी काम करायचं अजून. अशा पद्धतीचा कारभार हा चुकीचा आहे. अनेक टेंडर प्रक्रियेमध्ये घोळ आहे. भारतीय जनता पार्टीचे लोक इथं टेंडर प्रक्रियेमध्ये केबिनमध्ये बसून हे टेंडर सेट करतात आणि 13 दिवस झालं की PMPL चे कामगार रस्त्यावर बसलेत, त्यांना भेटायला वेळ नाही. मिळकतकरमध्ये घोळ आहे. अनेक गोरगरिबांच्या घरांना सील लागतं आहे आणि अशा वेळेला यांचं कामकाज करायला हे तयार नाहीत. मागच्या महिन्यामध्ये पाणी पुरवण्याचं उद्घाटन झालं, आयुक्तांच्या चुकीमध्ये वाद झाले आणि त्या वादात माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला गुन्हा दाखल झाला आणि मग अशा वेळेला जर भारतीय जनता पार्टीचा अजेंडा हे जर वापरत असतील, भारतीय जनता पार्टीचं काम करत असतील तर यांना रस्त्यावरचीच भाषा कळणार आहे, यांना केबिनची भाषा कळणार नाही. पत्रव्यवहार करतोय, पत्रव्यवहाराला उत्तर देत नाही आणि चुकीच्या पद्धतीने कामकाज करतात. अनेक टेंडर प्रक्रिया अशा आहेत की याच्यामध्ये बोगसपणा आहे आणि आज सगळा बोगसपणा आयुक्त जाणून बुजून करतात. आज त्यांना 3 वर्ष पूर्ण झालेत तरी त्यांना अजून सोडलेलं नाही आहे. त्यांना भारतीय जनता पार्टीचा अजेंडा राबवायचा आहे, पुणेची तिजोरी खाली करायची, हे सगळे पैसे निवडणुकीला वापरायचे आहेत आणि हा सगळा धंदा गोरव धंदा आयुक्त त्यांच्या सैनी करतात हे चुकीचं आहे. आज जर एवढं मोठं आज महानगरपालिकेच्या दवाखान्याची अवस्था वाईट आहे. कमला नेहरूमध्ये गेलं तर लिफ्ट चालू नाही, स्वच्छता नाही, औषधं नाही, गोळ्या नाहीत आणि अशा वेळेला मेडिकलचे पैसे काढून तुम्ही वॉटर गटरला वापरून चुकीच्या पद्धतीने जर कारभार करत असतील हा पुणेकरांचा अपमान आहे आणि अपमान आम्ही सहन करणार नाही. आज PMPL चे कामगार रस्त्यावर बसलेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, रिटायर झालेत, त्यांचं त्यांना विचारत नाहीत. आज पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर पुणे शहरामध्ये त्या पद्धतीने एकपट टॅक्स लावा त्याची मागणी काँग्रेस पक्षाकडनं सातत्याने होते, आम्ही करतोय, पण अशा वेळेला आयुक्त दुर्लक्ष करत आहेत. मी कालच त्यांना फोनवरनं बोललो आहे की तुम्ही अशा पद्धतीचं कामकाज करू नका, मी तुमच्या पत्राला उत्तर दिलं आहे, तुम्हाला काय करायचं ते करा. मग म्हणला मला शेवटचा पर्याय राहिला की त्यांच्या दारात येऊन आपलं म्हणणं मांडायचं, कारण लोकशाही राज्यामध्ये आता शेवटी रस्त्यावरून बसल्याशिवाय ही लढाई पूर्ण होणार नाही. आज महानगरपालिकेची तिजोरी 2 वर्ष भारतीय जनता पार्टीचे आयुक्त हे बसून लुटायचं काम करतात त्याचा निषेध म्हणून आज त्यांच्या दारात बसलो आहे. त्यांनी जर याच्यात सुधारणा नाही केली तर पुणे महानगरपालिकेच्या दाराचे जिथं असतील तिथं त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामध्ये मग कुठली यंत्रणा माझ्या पाठीमागे आली, मला त्रास दिला तरी मी सगळी तयारी करून ठेवलेली, कारण अशा पद्धतीचं आयुक्तांचं वागणं चुकीचं आहे. डॉक्टर मेडिकलचे पैसे हे रुग्णांनाच खर्च झाले पाहिजे आणि प्रोजेक्टचे पैसे काढून खिशात घालायचा धंदा हा भारतीय जनता पार्टीचे लोक आणि आयुक्त करतात हे 2 वर्ष पुणेकरांनी पाहिले. 5 वर्षामध्ये कोरोनाच्या काळामध्ये बी अनेक ठिकाणच्या चौकशा झाल्या महाराष्ट्रामध्ये, पुण्याची चौकशी का नाही झाली,
पुण्यामध्ये भ्रष्टाचार झाला, अनेक वर्तमानपत्रांनी त्याच्यामध्ये बातम्या लिहिल्या आहे. 200 लोकांचं टेंडर आणि 50 लोकांना सुविधा अशा पद्धतीचा कारभार यांनी केला. कोरोनाच्या काळामध्ये प्रचंड प्रमाणात पैसे खाल्लेले आहेत आणि मग विधानसभेच्या निवडणुकीत ते लाल नोटा दिसले आहेत. आता लोकसभेला बी दिसतील, लोकांनी ते घेतल्या पाहिजेत. पण जर अशा पद्धतीचा गोरखधंदा जर यांनी बंद नाही केला आणि पुणेकरांचे पैसे जर लुटून खाल्ले तर आम्ही त्यांना सोडणार नाही. अनेक राज्यपाल झाले, मुख्यमंत्री झाले, CID सगळ्यांना पत्र दिलेत. सगळे पत्र जैसे थे उलट ते पत्र मागतात आणि खाली टाकतात. मागच्या आठवड्यामध्ये बी मी एक पत्र दिले, पोलीस खात्याला बी दिले, पण पोलीस खात्याची लोक बी दुर्लक्ष करतात आणि आमच्यावरच गुन्हे दाखल करतात. कारण शेवटी त्यांना बी वरनं फोन येतो, प्रेशर येतं आणि चुकीच्या पद्धतीने. आज पुणे शहरामध्ये आपण बघितलं, महानगरपालिकेचे भिंती रंगवल्या जातात आणि त्यांच्याच पैशाने मोदी सरकार आणि कमलाचं चिन्ह काढलं जातं. म्हणजे महानगरपालिकेच्या पैशाच्या खर्चावर भारतीय जनता पार्टीचा प्रचार चालू झाला आहे आणि हा प्रचार काही एक दिवसाचा नाही. मोदी सरकार द्या महानगरपालिकेचे पैसे, द्या जनतेचे पैसे, आणि यांचा तो प्रचार चालू झालेला आहे. आणि याला पूर्णपणे आयुक्त जबाबदार आहे. आयुक्त ज्या पद्धतीने पैसे देतात त्या पद्धतीनं हे भारतीय जनता पार्टीच्या लोकांचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम आयुक्त करतात. त्यांनी थांबवा, पुणेकरांचा तिजोरीतला पैसा हा पुणेकरांच्याच मदतीला गेला पाहिजे, त्यांना सुविधा मिळली पाहिजे आणि मेडिकलमधले जे पैसे काढलेत हे रुग्णांना मिळले पाहिजेत.